विद्यार्थी मित्रांनो, पवनवाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण शालेय शिक्षण विभागाने दिलेली जी प्रश्न पेढी आहे त्या प्रश्न पेढीचा आज आपल्याला पाचवा भाग अभ्यासायचा आहे। यापूर्वी आपण चार भाग अभ्यासलात, यामध्ये ज्या घटकावरील ज्या कृती होत्या त्या सर्व कृती आपण अभ्यासल्या। आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला खरा नागरिक या पाठावर जी कृती विचारलेली आहे यावरील पहिली कृती या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासल्या। आता या व्हिडिओ मध्ये आपल्याला जी दुसरी कृती अभ्यासायची आहे ती दुसरी कृती आज आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या कृतीमध्ये काय दिलेलं आहे बघा। दुसरी कृती आपल्याला विचारलेली आहे कृती क्रमांक 2, यामध्ये जो उतारा दिलेला आहे तो उतारा पहा। आपल्याला उतारा दिलेला आहे, मामा गेला तो पुन्हा परतला नाही, मात्र लहान निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा, घरातल्या सर्वांचे त्याने जमून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं। इथून शेवट जर बघितलं तर निरंजन ताडकन उभा राहिला, 9 वाजून गेले होते, 10:30 ची परीक्षा, त्याआधी देशमुखाकडे जायचं होतं, केवढं तरी लांब चालायचं होतं, भराभर आवरून तो निघाला। इथपर्यंत आपल्याला उतारा दिलेला आहे। या उतारावर आधारित जे आपल्याला प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला अभ्यासायचे आहेत। यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, चौकटी पूर्ण करा। यामध्ये पहिला प्रश्न काय दिले, भडसावळे गुरुजींनी निरंजनला केलेली मदत। आता जे भडसावळे गुरुजी होते निरंजनला मदत करणारे, आता निरंजनला 2-3 शिक्षकाने मदत केली, पण आपल्याला भडसावळे गुरुजींनी कोणती मदत केली ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे। आता भडसावळे गुरुजींनी ती गेली पहिली मदत जी केली ती पहिली मदत होती कोणती, थोरा मोठ्याकडे। थोरा मोठ्याकडे वार लावून देणे, वार लावून देणे। कारण की निरंजन हा गरीब विद्यार्थी असल्यामुळे त्या भडसावळे गुरुजींनी निरंजनला वार लावून दिलं होतं कि आज याच्या घरी जेवायचं, उद्या त्याच्या घरी जेवायचं, असं त्यांना वार लावून दिलं होतं, वार लावून देऊन जेवत होता। दुसरं मदत केली होती ती दुसरी मदत म्हणजे निरंजनच्या वह्या पुस्तकांचं खर्च, वह्या पुस्तकांचा खर्च करणे। हे दोन मदत भडसावळे गुरुजींनी निरंजनला केलेली होती। पहिली मदत थोरा मोठ्याकडे वार लावून दिलं होतं आणि दुसरी मदत होती वह्या पुस्तकांचा खर्च त्यांनी केलेला होता। अशा प्रकारे पहिली जी कृती होती ती पहिली कृती आपण काय केलं, अभ्यासलात। यानंतर आपल्याला दुसरी कृती जी विचारलेली आहे ती दुसरी कृती विचारली आपल्याला, कारण लिहा। कारण लिहायचंय, 2 गुणांसाठी 2 कारण आहेत। पहिला प्रश्न आहे निरंजन वार लावून जेवायचा, निरंजन वार लावून जेवायचा, त्याचं कारण बघा। जो दुसरा आहे कारण लिहा, त्यातलं अ असं आपल्याला कारण सांगता येईल। कारण काय कारण सांगता येईल, तो ज्या मावशीकडे राहत होता तिची परिस्थिती हालाकीची होती, म्हणजे गरीब परिस्थिती होती। तो ज्या मावशीकडे राहत होता, तो ज्या मावशीकडे राहत होता तिची म्हणजे त्या मावशीची परिस्थिती अत्यंत गरीब होती, म्हणजे काय होती ती, गरीब होती। म्हणून निरंजन वार लावून आज याच्या घरी, आज उद्या त्याच्या घरी, वारानुसार तो काय करायचा, जेवायचा।
दुसरं कारण बघा, अ कारण बघितलं आपण, आता आपण आ बघूया. प्रश्न काय विचारलेला आहे, निरंजन मनातल्या मनात उजळणी करत होता. आता निरंजन ज्या दिवशी शेवटचा पेपर होता त्या दिवशी मनातल्या मनात तो उजळणी करत होता. उजळणी करणे म्हणजे रिव्हिजन करणे. तो मनातल्या मनामध्ये रिव्हिजन करत होता आणि कशाचं रिव्हिजन करत होता, त्या दिवशी काय होत, त्या दिवशी नागरिक शास्त्राचा अवघड नागरिक शास्त्राचा अवघड वाटणारा पेपर होता म्हणून निरंजन काय करत होता, मनातल्या मनामध्ये उजळणी करत होता. अशा प्रकारे हे दोन प्रश्न आपण काय केलेले आहे अभ्यासात, ही पहिली कृती आणि ही दुसरी कृती. आता यानंतर आपल्याला जो तिसरा प्रश्न आहे, जो तिसरा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे तो आहे स्वमत. तो प्रश्न आहे स्वमताचा. मग काय दिलेला आहे स्वमतामध्ये, आपला प्रश्न विचारलाय हक्काचे घर नसले की इतरत्र राहताना लहानपणीच परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुले शिकतात, तुमचे मत स्पष्ट करा. आता यामध्ये काय विचारले, हक्काचे घर नसले की इतरत्र राहताना लहानपणीच परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुले शिकतात. जसं निरंजनची जी घरची परिस्थिती होती, ती घरची परिस्थिती खूप गरीब होती आणि मामांनी काय केलं होतं, मामांनी मावशीच्या घरी आणून सोडलं होतं आणि जातानाच त्याला सांगितलं होतं की बाबा मावशीच्या घरी राहा, मावशीनी जे काम सांगेल ते काम कर, मावशी जी खायला देईल ते खायचं आणि मावशी तुला शाळेमध्ये सुद्धा दाखल करणार आहे. अशी परिस्थिती निरंजन समोर आली होती म्हणून निरंजननी काय केलं होतं, त्याच्या वातावरणाशी जुळून घेतलं होतं. त्यांनी मनाशी असा संकल्प केला होता की माझी हालाकीची परिस्थिती आहे, मी गरीब आहे, मग मला मावशीच्या घरी जे मिळेल ते मला खावं लागणार आहे, मावशी जी काम सांगेल ते काम मला करावं लागणार आहे. अशी परिस्थिती त्याने जुळून घेतलं. हे आपल्याला पाठाच्या अनुसरून आपल्याला काय करता येईल सांगते. आता या पलीकडं बघा काय सांगते आपल्याला, लहानपणी हक्काचं घर न मिळाल्यावर मुलं इतरत्र राहताना तिथल्या परिस्थितीशी जुळून घ्यायला शिकतात कारण त्याच्याकडे त्याशिवाय पर्याय काहीच नसतो. संघर्षमय जीवन जगणं आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो याची जाणीव त्यांना असते. शिक्षणानेच माणूस उत्तम प्रगती करू शकतो हे ते जाणत असतात. त्यामुळे परिस्थितीचा जास्त विचार न करता उत्तम शिक्षण मिळवून स्वतःची प्रगती करण्याकडे त्यांचा जोर असतो. शिक्षणामुळेच ते त्यांचं भविष्यातील आयुष्य सुंदर बनवू शकतात हे त्यांना माहीत असतं. म्हणून ते आपली जी परिस्थिती आहे ती आपली परिस्थितीशी ते काय करतात, जुळून घेतात. असं आपल्याला या स्वमतामध्ये सांगता येईल. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे ही आपण दुसरी कृती या पाठावर जे खरा नागरिक पाठ आहे या पाठावर जी दुसरी कृती होती ती दुसरी कृती आपण अभ्यासली. यानंतर आपल्याला या पाठावर जी तिसरी कृती विचारलेली आहे ती तिसरी कृती आपल्याला काय करायचं आहे, तिसरी कृती आपल्याला अभ्यासायची आहे. दोन कृती आपण आतापर्यंत अभ्यासला, बघा तिसऱ्या कृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, कृती क्रमांक 3. आता या कृतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, या कृतीमध्ये विचारलेलं आहे उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. यामध्ये पहिला प्रश्न आणि हा उतारा बघा, हा उतारा आपल्याला दिलेला आहे, मावशीचं घर गावाबाहेर डोंगरा पायथ्याशी मध्ये एक नदी लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करावी लागायची. त्याच्या शेवटचं उदाहरण जर बघितलं, शेवटची ओळ बघितली, जवळ जाऊन पाहिला तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्यांना त्याच्या ध्यानी आलं, निरंजनला आश्चर्यच वाटलं. इथंपर्यंत आपल्याला या उतारामध्ये अभ्यासायचं आहे, एवढा उतार आपल्याला काय करायचं आहे अभ्यासायचं आहे. बघा यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलाय, शब्दजाल पूर्ण करा. जे शब्दजाल आहे तो काय करायचा आपल्याला पूर्ण करायचा आहे. यामध्ये
पहिलं आपल्याला काय सांगते बघा, पहिलं दुसरं त्यांनी डॅश दिले आपल्याला, तिथून तिसरं दिल दुसरं तिसरं आणि चौथं लिहायचं, पहिलं दुसरं आणि तिसरं चौथं लिहायचं. स्टेशनवर गेल्याने निरंजनचे होणारे नुकसान बघा, काय काय नुकसान होणार होतं. जर स्टेशनवर गेलं तर निरंजनचं कोणतं कोणतं नुकसान होणार होतं, हे चार नुकसान आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. पहिलं नुकसान आहे, जो पहिलं काय लिहिता येईल, पहिलं नुकसान होत परीक्षा बुडून, परीक्षा बुडाल्यावर तो नापास होणार होता. पहिलं नुकसान. दुसरं नुकसान काय दिलंय, भरसावळे गुरुजींनी जी मदत कर, भरसावळे गुरुजी जे मदत करत होते ती मदत बंद होणार होती, कारण की तो परीक्षेमध्ये पासच झाला नाही, मग भरसावळे गुरुजी त्याला मदत कशी करू शकतात, करू शकणार नाही. म्हणून भरसावळे गुरुजींची मदत काय होईल, दुसरं जो नुकसान आहे, दुसरं नुकसान आपल्याला सांगता येईल, भरसावळे गुरुजींची, भरसावळे गुरुजींची मदत बंद होणार, मदत बंद होणार. तिसरं नुकसान काय होणार, मग तिथून पुढला शिक्षण बंद होणार, शिक्षण काय होणार, बंद होणार. आणि चौथा नुकसान आहे, रेल्वेने फिरायचं जो स्वप्न होत निरंजनच, तो स्वप्न अपूर्णच राहणार. मग चौथं आहे, रेल्वेने फिरायचं स्वप्न, रेल्वेने फिरायचं स्वप्न अपूरच राहणार, अपूरच राहणार. पहा विद्यार्थ्यांनो, स्टेशनवर गेल्यानंतर निरंजनचं कोणतं नुकसान होणार होतं, ते चार नुकसान आपण बघितले. पहिलं नुकसान होणार होतं, परीक्षा बुडल्यावर तो नापास होणार होता. दुसरं नुकसान होणार होतं, भरसावळे गुरुजींची मदत बंद होणार होती. तिसरं नुकसान होणार होतं, शिक्षण कायमचं बंद होणार होतं. आणि चौथं नुकसान होणार होतं, रेल्वेने फिरायचं जो स्वप्न निरंजनने बघितलं होतं, तो स्वप्न हा फक्त एक स्वप्नच राहिला नव्हतं, तो साकार होणार नव्हतं, तो स्वप्न अपूर्ण राहिला असतं. हे चार जे परिणाम आहेत, हे नुकसान, हे चार नुकसान आपल्याला निरंजनला काय करावं लागले असते, ते पाहावं लागले असते. यानंतर बघा, जी दुसरी कृती आहे, ती दुसऱ्या कृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. पहिली कृती आपण अभ्यासली, यामध्ये आपण निरंजनला जो नुकसान होणार तो बघितलं. यानंतर सुक्की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न दिले, मावशीचे घर गावाबाहेर होते. बघा आता हे चुकी बरोबर हे वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. मावशीचे घर गावाबाहेर होते, हे बरोबर आहे की चूक आहे, ते बरोबर आहे. कारण मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी होतं, डोंगर पायथ्याशी मावशीचं घर होतं, ते गावाबाहेरच होतं. म्हणून पहिला जो आहे तो अगदी बरोबर आहे. पहिला पर्याय काय, बरोबर. त्यानंतर दुसरा बघा, निरंजन स्टेशन बाहेर पोहोचला तेव्हा 10 वाजले होते. काय, निरंजन स्टेशन बाहेर पोहोचला तेव्हा 10 वाजले होते. हे चूक आहे. हे काय आहे, चूक आहे. कारण निरंजन जेव्हा स्टेशनवर पोहोचला तेव्हा 9 वाजले होते. किती वाजले होते, 9 वाजले होते. हा वाक्य बरोबर आहे, 9 वाजले होते. त्यानंतर आमध्ये चौकट पूर्ण करा. बघा चौकट पूर्ण करा, यामध्ये पहिलं आपल्याला विचारलेलं आहे, निरंजन सावध होताच या गोष्टी विसरला. निरंजन सावध होताच या गोष्टी विसरला. कोणत्या कोणत्या गोष्टी विसरला, त्यात पहिली गोष्ट विचारली तो विसरलं नागरी शास्त्राचा पेपर. काय विसरला, पहिली गोष्ट विसरली ती कोणती, नागरिक शास्त्राचा पेपर जो होता ना,
तो पेपर विसरला, दुसरं काय विसरलं त्यांनी, दुसरं विसरलं ते देशमुखाकडे जो जेवायचं होतं ना, देशमुखाकडचं जेवण, देशमुखाकडचं जेवण हे दोन गोष्टी निरंजन विसरलेला आहे। यानंतर जे दुसरा प्रश्न काय आहे, तो दुसरा प्रश्न आहे आपल्याला, दुसरा प्रश्न विचारलेला आहे सोमत, काय विचारलेला आहे, सोमत विचारलेला आहे। आता सोमतामध्ये आपल्याला काय दिले प्रश्न, आपण जे शिकतो ते आपण आचरणात आले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शिक्षण महत्व, शिक्षण खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल, तुमचं मत स्पष्ट करा। आता हे सोमत खूप सोपं आहे, आपण जे शिकतो ते आचरणात आले पाहिजे। आता उदाहरणामध्ये आपण जर शाळेमध्ये शिकलं की, शाळेमध्ये आपण शिकलं की हिंसा करायची नाही, मग आपल्या वास्तविक जीवनामध्ये सुद्धा आपण हिंसा नाही केली पाहिजे। आपण शाळेमध्ये शिकलं की जातपात करायची नाही, धर्म जातपात धर्म या सर्व गोष्टी माणसाची, माणुसकी हा एकच धर्म आहे, जर असं आपण शाळेत शिकत असाल तर आपल्या वास्तविक जीवनामध्ये सुद्धा आपण ते अंगीकारला पाहिजे। आता वास्तविक जीवनामध्ये जर आपण अंगीकार नसाल, आपण फक्त पुस्तकापुरेतच ते मर्यादित असेल, आपण विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी प्रार्थना म्हणत असतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या सर्व, हे जी प्रार्थना आपण म्हणतो, ही प्रार्थना, आता भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही आपण प्रार्थना म्हणत असतो, पण समाजामध्ये वावरत असताना आपण बघत नाही की सारे भारतीय माझे बांधव आहे, मग तिथं आपण जो आपण घेतलेला शिक्षण आहे तो विसरून जातो। म्हणून या ठिकाणी लेखकाला काय सांगायचं की आपण शाळेत घेतलेलं जे शिक्षण आहे ते शिक्षण जर आपल्याला आचरणात आणलं तर ते खरंच आपलं शिक्षण घेतलं असं आपल्याला म्हणते। आता आपल्याला यामध्ये आपण काय शिकतो, बघा आपण जे काही शिकतो ते आपल्याला प्रत्यक्ष आचरणात आलं पाहिजे असे मला नेहमी वाटतं, कारण शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचरणात होणारा सकारात्मक बदल। शिकलेले ज्ञान तर पुस्तकापर्यंतच मर्यादित राहत असेल तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग, काहीही फायदा नाही। शाळेत शिकलेली गोष्ट फक्त शाळेपुरती मर्यादित ठेवत असाल तर त्या शिकलेल्या शाळेतल्या गोष्टीला काहीही मर्यादा नाही किंवा काही उपयोग नाही। पुढे ज्ञानाचा उपयोग आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे। आपल्याकडे असलेले ज्ञान आपल्या आचरणातून आणि विचारातून दुसऱ्याला जाणवले पाहिजे। ज्ञानाचा उपयोग योग्य रीतीने जीवन जगण्यासाठी केला पाहिजे। बघा हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न आपल्याला काय सांगते, स्वमतामध्ये आपल्याला हे प्रश्न आपल्याला सांगते, कारण स्वमतामध्ये जे प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आता हा जो आपल्याला स्वमताचा प्रश्न दिले तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जो शिक्षण घेतला तो आपण आपल्या वास्तविक जीवनामध्ये वापरतो का, आचरणात आणतो का, ही गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने पाहावी लागेल। म्हणून हा स्वमत तुम्ही अत्यंत सोपा आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, लिहू शकता। तर विद्यार्थ्यांनो यानंतर आपल्याला जी कृती दिलेली आहे, जी कृती दिली, कृती क्रमांक 4, बघा आतापर्यंत आपण 3 कृती या पाठावर अभ्यासलात, यानंतर जी कृती आहे कृती क्रमांक 4, चौथी कृती आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे। चौथ्या कृतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, बघा चौथ्या कृतीत आपल्याला विचारलंय काय, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, गुण 7, प्रत्येक कृतीला 7च गुण असतात। पहिली जी ओळ आहे उतार्याची, ती पहिली ओळ काय आहे, रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते, त्यानंतर पहाटेच कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा, बघा कुठेतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा, असं या ठिकाणी आपल्याला पहिली ओळ आहे, ही पहिली वेळ आपण या ठिकाणी सांगितली। त्यानंतर बघा जे शेवटची ओळ आहे, ती शेवटची ओळ काय सांगितली आपल्याला, धोका नको म्हणून गाडी थांबवायला ते पुलाकडे निघाले, निरंजनने नेमकी जागा दाखवली। इथपर्यंत जो उतार आहे तो उतपर्यंत उतार आपल्याला काय करायचा आहे, या उतारामध्ये जे प्रश्न आपल्याला दिलेत ते सर्व प्रश्न आपल्याला काय करायचे आहे, अभ्यासायचे। चला तर मग यानंतर या उतारावर जी कृती आपल्याला अवलंबायची, जे कृती सोडवायची, त्या सर्व कृती आपण काय करूया, यानंतर सोडवूया। पहा विद्यार्थ्यांनो, जी यावर
पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिला प्रश्न उताराच्या आधारे पाच हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। आता उताराच्या आधारे पाच हा उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे। तर आपल्याला काय प्रश्न तयार करता येईल? पहिल्या अ मध्ये बघा आपल्याला काय लिहिता येईल, गाडी स्टेशन वरून किती मिनिटात सुटणार होती, गाडी किती मिनिटांमध्ये सुटणार होती, कुठून स्टेशनवरून, जी स्टेशनवरून गाडी सुटणार होती ती किती मिनिटात सुटणार होती। आता या प्रश्नाचं उत्तर पाच मिनिटात सुटणार होती म्हणून त्याचं उत्तर आपल्याला पाच असं सांगता येईल। यानंतर कोष्टक पूर्ण करा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये आपल्याला काय कोष्टक दिले, तो दिलेला आहे निरंजनच्या कानात घुमू लागल्या। आता निरंजनच्या कानामध्ये काय घुमू लागल्या सांगा बरं, कोणत्या गोष्टी ज्या होत्या ते निरंजनच्या कानामध्ये घुमत होत्या? त्या दोन गोष्टी कोणत्या, जी पहिली गोष्ट सांगते ना आपल्याला, ही पहिली गोष्ट जी आहे ती पहिली गोष्ट ती आहे कानठाळ्या। बघा कानठाळी आपण याला कानठाळ्या बसवणारा आवाज आणि दुसरी गोष्ट काय, लोकांच्या किंकाळ्या। या दोन गोष्टी निरंजनच्या कानामध्ये घुमत होत्या, कारण निरंजननी जर त्या ठिकाणी बघितलं नसतं की ती जो रूळ आहे तो रूळ जो तुटलेला आहे किंवा कोणीतरी सकाळी सकाळी उपद्रव केलेला आहे, जर निरंजननी बघितलं नसतं तर कदाचित त्या ठिकाणी अपघात, खूप मोठा अपघात घडला असता आणि त्या अपघातामध्ये लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या असत्या आणि कानठाळ्या बसवणारा आवाज तिथं लोकांसमोर येणार होतो। म्हणून निरंजनच्या कानामध्ये सतत या गोष्टी काय होत होत्या, आवाज येत होता। बघा ही पहिली कृती होती, ही पहिली कृती आपण काय केलेली आहे, अभ्यासलेली आहे। यानंतर बघा दुसरी कृती आपल्याला जी दिलेली आहे ती दुसरी कृती काय दिली, घटनाक्रम लावा। दुसरी कृती कोणती आहे, घटनाक्रम। यामध्ये जे एक दोन तीन चार घटना दिले, पहिलं दिले निरंजनने धावत स्टेशन मास्तरांना गाठलं, दुसरं दिले निरंजनने अर्जव केली, तिसरं पुलावरच्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं आणि चौथं 950 गाडी नुकतीच आली होती। आता याच घटनाक्रम चुकीचा आहे, आपल्याला योग्य घटनाक्रम लावायचा आहे। मग पहिलं घटनाक्रम आपल्याला लावायचा असेल तर आपल्याला लावता येईल तो पहिलं कोणतं, 950 गाडी नुकतीच आली होती याचा घटना क्रमांक एक लिहिता येईल आपल्याला। दुसरं घटना कोणती आहे, दुसरी आहे निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं ही दुसरी घटना। तिसरी घटना आपल्याला सांगता येईल यामध्ये, तिसरी सांगता येईल पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं,
कोणाला स्टेशन मास्टरला सांगितलं रुळाबद्दल? सांगितलं। आणि शेवटची आणि चौथी घटना जी आहे ती चौथी घटना आपल्याला सांगता येईल, निरंजनने अर्ज केली। अशा पद्धतीने हे चारीचे आपल्याला जे सिक्वेन्स म्हणतो आपण इंग्लिश मधून त्याला आपण घटनाक्रम म्हणत असतो। नौकरणाची गाडी नुकतीच आली, हे अगोदर घडलं, त्यानंतर निरंजनने काय केलं, गाडी बघताच गाडीचा आवाज ऐकतात त्यांनी स्टेशनला मास्टरला गाठलं आणि तिथं ज्या पुलावर जी गोष्ट घडली त्याबद्दल त्यांनी काय सांगितलं, स्टेशन मास्टरला सांगितलं आणि नंतर निरंजनने काय केली, आर्जव केली, विनवणी केली। बघा या सर्व गोष्टी आपल्याला काय सांगता येईल, यामध्ये या घटनाक्रमाबद्दल आपल्याला सांगता येतील। विद्यार्थ्यांनो यानंतर बघा आपल्याला बघा जो सोमत दिलेला आहे, जो सोमत आपल्याला विचारलेला आहे तो सोमत आपल्याला काय विचारेल बघा, कधी कधी छोटी मुले ही समाजोपयोगी मोठे असे मोठे काम करतात, तुमचे विचार स्पष्ट करा। बघा प्रश्न काय दिलाय, कधी कधी छोटी मुले ही समाजोपयोगी असे मोठे काम करतात, तुमचे विचार स्पष्ट करा, असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। आता निरजा सारखे अनेक मुलं आहेत की जे वयाने जरी छोटी असली तरी ते खूप मोठं कार्य करून जातात, खूप मोठं कार्य करत असतात। अनेक उदाहरण आपल्याला सांगते, असे अनेक उदाहरण आहे, हे छोटे छोटे मुलं जरी असले तरी ते मोठे कार्य करून जातात। आपल्याला आपला काय करायचं आहे, आपला विचार या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे। बघा इथं आपल्याला सांगते, माझ्या मते महान कार्य करायला वयाचं बंधन नसतं, लहान मुले देखील आपल्या देशाचे नाव मोठे करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात। हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या देशातील मुले खूप मोठे कार्य करत आहेत। आताच घडलेल्या घटनांपैकी सातारा येथील काही शाळकरी मुलांनी विज्ञान प्रयोगाच्या द्वारे देशाच्या प्रगतीला हातभार लावला आहे। असे म्हटले जाते की मूर्ती लहान पण कीर्ती महान, म्हणजेच लहान असो वा मोठी शिकणारा कोणाकडून शिकवण घेऊन शिकतो, काही वेळेस लहान मुलाकडून खूप काही शिकायला आपल्याला मिळत असते। म्हणून लहान लहान मुले सुद्धा समाजाचे मोठे उपयोगी काम करू शकतात, म्हणून जरी मूर्ती लहान असेल तरी कीर्ती महान असणार आहे। लहान मुलं सुद्धा समाजाला उपयोगी करणारे मोठे कार्य सुद्धा करू शकतात। जसं निरंजन जरी वयाने छोटा असला तरीही एवढा मोठा अपघात, इतक्या मोठा अपघात न हो म्हणजे अपघात होऊ दिला नाही आणि अपघात होऊ नये म्हणून त्यांनी किती प्रयत्न केले आणि त्याच्या या प्रयत्नामुळे तिथे किती एक निष्पाप लोकांचे जीव वाचले हे आपल्याला निरंजनच्या त्या कार्यातून आपल्याला सांगता येतं। आता विद्यार्थ्यांनो यानंतर आपल्याला कृती क्रमांक 5, जी पाचवी कृती आपल्याला या खरा नागरिक या पाठामध्ये आपल्याला दिलेला आहे, कृती क्रमांक 5, ती पाचवी कृती आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत। पाच कृती आपल्याला, आतापर्यंत आपण या पाठाचे 4 कृती आपण अभ्यासलात, यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाचवी कृती आपल्याला अभ्यासायची आहे। आता पाचवी कृतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, पाचवी कृतीमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की पहिलं जर आपण ओळ बघितली, फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता स्टेशन मास्तराने लगेचच गाडीत दीर्घकाळ थांबण्याचा आदेश दिला, इथून पुढे जर आपण शेवटची ओळ बघितली, त्यांचं नाव विचारलं, फोटोही काढला, निरंजन उदास मनाने घरी परतला। आता इथंपर्यंत हा उतारा आपल्याला दिलेला आहे, या उताऱ्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे प्रश्न विचारलेले ते सर्व प्रश्न आपल्याला यामध्ये सोडवायचे। पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, आकृती पूर्ण करा, यामध्ये आपल्याला विचारले स्टेशन मास्टरने लगेच केलेल्या कृती। आता स्टेशन मास्टरांनी
लगेच केलेल्या लगेच केलेल्या कृती। आता स्टेशन मास्टरांनी लगेच कोणती कृती केली? जसा निरंजन स्टेशन मास्टरला सांगितलं त्या रुळाबद्दल, तेव्हा स्टेशन मास्टरांनी लगेच कृती केल्या, त्या कृत्या कोणत्या? आता आपल्याला दोन कृती विचारलेली आहे, आपल्याला या दोन कृती लिहायचे। पहिली कृती त्यांनी सांगितली की गाडी, जी गाडी आलेली आहे स्टेशन मध्ये ती गाडी दीर्घकाळ थांबण्याचा आदेश दिला, थांबवण्याचा आदेश दिला। आणि दुसरी कृती काय सांगितलं? जी घटना झाली त्या घटनेचा पंचनामा करायला सांगितला, घटनेचा पंचनामा करायला लावला। हे दोन कृती काय केलं? स्टेशन मास्टरनी केलेलं आहे। त्यानंतर बघा, त्यानंतर जी दुसरी कृती आपल्याला दिलेली आहे, निरंजनने निरंजनच्या जवळ जाऊन वार्ताहरांनी केलेल्या गोष्टी। आता जो दुसरा आहे, आपल्याला काय दिले? दुसरी गोष्ट निरंजनच्या जवळ जाऊन वार्ताहरांनी केलेल्या गोष्टी आता निरंजनी कोणत्या निरंजन जवळ जाऊन त्या वार्ताहरांनी कोणत्या गोष्टी केल्या? त्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी मांडायच्या। त्या दोन गोष्टी केल्या, पहिली गोष्ट त्यांनी काय केलं? फोटो काढला, निरंजनचा काय केला त्यांनी? फोटो काढला। आणि दुसरी गोष्ट काय केली? निरंजनचं नाव विचारलेलं आहे। अशा दोन कृती आपल्याला यामध्ये सोडवायच्या होत्या, त्या दोन्ही कृती आपण काय केलेलं आहे? सोडवलेलं आहे, बरोबर। तर यानंतर विद्यार्थ्यांनो, यामध्ये जी दुसरी कृती आपल्याला दिलेली आहे ती दुसरी कृती आपण काय करूया? सोडवूया। तुम्हाला हे जर लिहायचे असेल तर लिहून घ्या, नाहीतर स्नॅपशॉट काढून घ्या, यानंतर आपण दुसरी कृती पाहूया। या उत्तरावर जी आपल्याला दुसरी कृती विचारलेली आहे ती दुसरी कृती आपण काय करूया? अभ्यासूया। विद्यार्थ्यांना हे सगळे प्रश्न, हे सर्व प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। बघा, यामध्ये दुसरा जो आहे कृती पूर्ण करा, यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। पहिला प्रश्न काय विचारलाय? घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी जमा झालेले। आता त्या ठिकाणी जमा झालेले कोण कोण? घटनेचं गांभीर्य, जी घटना झाली, जी रूळ तुटायची जी घटना झाली, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणी जे लोक जमा झाले ते चार लोक कोणते? पहिला व्यक्ती त्या ठिकाणी आलेला कोण होता? तो पहिला होता जिल्हाधिकारी, म्हणजे कलेक्टर, जिल्हाधिकारी हा पहिला व्यक्ती त्या ठिकाणी आला। दुसरा व्यक्ती कोण आला? दुसरा व्यक्ती होता जिल्हा पोलीस अधीक्षक। जिल्हा पोलीस अधीक्षक। तिसरा व्यक्ती जो त्या ठिकाणी आलेला, तिसरा व्यक्ती होता कोणता? तिथले सारे अधिकारी जमा झाले, सर्व अधिकारी। आपण या सारे ने याला सर्व लिहू, आपण सर्व अधिकारी। आणि चौथा व्यक्ती त्या ठिकाणी जो आला तो स्टेशन मास्टर, तो कोण होता? स्टेशन मास्टर। असे चार व्यक्ती त्या ठिकाणी काय झाले? लगेच घटना बघितल्यानंतर लगेच त्या ठिकाणी उभे आले। त्यानंतर दुसरा आपल्याला प्रश्न दिलेला आहे, दुसरा काय दिलाय? उदास मनाने घरी परतणारा कोण परतला बरं? उदास मनाने परतणारा हा जो व्यक्ती होता तो होता निरंजन। निरंजन याला
उदास त्या ठिकाणी परतावं लागलं, कारण त्यांनी एवढे मोठे लोकांचे जीव वाचवले, खूप मोठं कार्य केलं, पण त्याचा नागरीशास्त्राचा पेपर मात्र बुडला. नागरीशास्त्राचा पेपर बुडल्यामुळं त्याला वाटलं की मला इथून माझं शिक्षण बंद होणार, मला जे भडसावळे गुरुजी आहे त्यांची मदत सुद्धा बंद होणार, आणि इथून पुढे माझं कायमचं शिक्षण बंद होणार, आणि जे मला रेल्वेनं फिरायचं माझं स्वप्न होतं तो स्वप्न सुद्धा मला माझं अपूर्णच राहणार. या गोष्टीमुळं तो निरंजन उदास मनाने काय केला, तो परत निघाला, उदास मनाने तो घरी परतला. म्हणून उदास मनाने परतणारा कोण, हा निरंजन, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला स्वमत विचारलेला आहे. स्वमत काय विचारले, कधी कधी दुसऱ्याचे भले होण्यासाठी आपल्याला काही नुकसान सहन करावे लागते, आपले मत व्यक्त करा. आता कधी कधी लोकांचं भलं करण्यासाठी स्वतःला सहन करावं लागतं, स्वतःच नुकसान सहन करावं लागतं. जसं निरंजनी त्या ठिकाणी सहन केलं, त्या ठिकाणी निरंजनी त्यांनी विचार केला की अरे दुसऱ्यांचं मी जर या ठिकाणी आज स्टेशन मास्टरला जाऊन सांगितलं नाही की त्या ठिकाणी रूळ तुटलेला आहे, तर कदाचित या ठिकाणी हजारो निष्पाप लोकांचा बळी जाऊ शकतो, अपघात खूप मोठा घडू शकतो. म्हणून माझा नागरिकत्वाचा पेपर बुडला तरी चालेल, पण माझं पहिलं कर्तव्य आहे की त्या ठिकाणी लोकांचा जीव वाचवणं. म्हणून निरंजनी जसं स्वतःच नुकसान सहन केलं, पण त्यांनी समाजाचं काम केलं, कधी कधी दुसऱ्याचं भलं करण्यासाठी त्यांनी स्वतःच नुकसान सहन करावं असं आपल्याला वाटतं. यावरून आपल्याला सांगता येईल कधी कधी दुसऱ्याचे भले करण्यासाठी स्वतःचे नुकसान करावे लागते, हे अगदी बरोबर आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली स्वतःची आई. बघा तिच्या आता स्वतःच नुकसान सहन करून दुसऱ्याचं भलं करणारी ही जी व्यक्ती आहे ती कोणती, आपली आई आहे. आता यामध्ये काय सांगते ना आपल्याला, तिच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यावर त्या मुलांना वेळेवर जेवण मिळावं, म्हणून ती स्वतःच्या सुखांचा आणि इच्छांचा त्याग करते, तिच्या मुलांचे पालन पोषण करण्यात तिचे आयुष्य व्यतीत करते, नेहमी दुसऱ्यांचे भले होण्यासाठी होईल आपल्याकडनं जेवढं होईल तेवढा हातभार लावत असते, आणि त्याचबरोबर मुलांचं भलं व्हावं म्हणून ती आतूनच प्रयत्न करत असते, त्याचबरोबर आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा आपल्या सर्व आपल्या ज्या गोष्टी आपल्याला ज्या पाहिजेत त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवते, आणि आपल्या मुलांना काय लागतं कोणती गोष्टीची हवी आहे. एखाद्या मुलांनी बघा बालपणी आपण किती सगळ्या त्या वयातून जात असतात, आता किती एक वेळेस आईच्या अंगावर मुलगा एखादी घाण करत असतो तरी पण ती आई त्या मुलांना फेकून देत नाही, तेवढं ते त्रास सहन करते, कारण तिथं त्या मुलांचं काय होतं, मुलांचं भविष्य त्या ठिकाणी दिसत असतं. म्हणून आपल्याला स्वतःच नुकसान करून इतरांचं भलं करण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम आपल्याला जो उपाय म्हणजे जो उदाहरण दिसतं ते उदाहरण म्हणजे आपली आई. यावरून आपल्याला काय सांगते की कधी कधी दुसऱ्याचं भलं करण्यासाठी आपलं आयुष्य सर्व आयुष्य ते त्या ठिकाणी विदित करायला तयार असते, ती म्हणजे आपली आई. अशा प्रकारे आपला जो स्वमत आहे तो स्वमतामध्ये आपलं मत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो जे आपलं राहिलेली जी कृती आहे ती राहिलेली कृती आपण काय करूया, या नंतरच्या व्हिडिओमध्ये यानंतरचा जो राहिलेला भाग आहे प्रश्नपेढीमध्ये ज्या कृती बाकी आहे त्या कृती आपण राहिलेल्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमुळे जर तुम्हाला खरंच मदत होत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, आणि या व्हिडिओला लाईक कराल तर अजिबात विसरू नका. आणि विद्यार्थ्यांनो जर तुम्ही पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर PWA Live या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवनबाग अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.